नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मुंबईकरांसाठी, उपनगरातल्या मुंबईकरांसाठी देखील फार महत्त्वाची बातमी आहे. कोरोनानंतर मुंबईवर आता नवं संकट जे आहे ते यू घातलं आहे. डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. मुंबई डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं एकूण दिसून येतं आहे. आणि त्यामुळेच महापौर किशोरी पेडणेकरांनी आता विविध बांधकाम साईट्सवरती जाऊन पाहणी केली. ज्या वेगवेगळ्या प्रोजेक्टचं बांधकाम हे पायापासून सुरू आहे, बऱ्याच वेळेस पाया खोदलेला असतो, बांधकाम होत असतं, पाणी मारलं जातं, पाणी साठतं, आणि डेंग्यूचा डास आणि शिवाय मलेरिया, म्हणजे खास करून डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यामध्येच वाढतो. आणि त्यामुळे जर ठिकठिकाणी अशा पद्धतीने पाणी साठलेलं असेल तर त्वरित तिथून ते काढणं फार आवश्यक आहे. म्हणून त्या अनुषंगाने मुंबईत डेंग्यूचे मलेरियाचे रुग्ण वाढू नये म्हणून आता खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांनी बांधकामांच्या वेगवेगळ्या साईट्सवरती जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. जर बांधकामांवरती जे बांधकाम आहे एखाद्या बिल्डिंगचं, ते जर पायापासून सुरू आहे, पाया खोदलेला आहे, त्या ठिकाणी पाया खोदल्यानंतर तिथे पाणी मारलं जातं खालचा पाया पक्का होण्यासाठी, म्हणून पाणी साठतं, पाण्यामध्ये डेंग्यूचे, म्हणजे स्वच्छ पाण्यामध्येच डेंग्यूचे डास जे आहेत अंडी घालतात, तिथं ते वाढतात. त्यामुळे ही परिस्थिती आणखी बिघडू नये या दृष्टीने काळजी घेणं फार आवश्यक आहे. एक मुंबईकर म्हणून आपण सजग राहायला हवं. तर बीएमसीने ड्रोनच्या साह्याने जुन्या बंद असलेल्या मिल परिसरात कीटकनाशक फवारणी केली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती होते आणि त्यामुळे डेंग्यू मलेरिया आजार बळावतात. म्हणून यावर्षी महापालिकेने चक्क ज्या ठिकाणी कर्मचारी पोहोचू शकत नाहीत तिथे ड्रोनच्या साह्याने फवारणी केली. गेल्या वर्षी महापालिकेने अनेक अरुंद गल्ल्या ड्रोनच्या साह्याने निर्जंतुक केल्या होत्या. कोविड व्यतिरिक्त हिवताप, मलेरिया, डेंग्यू या आजारांबाबत देखील सजग आणि सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. या दृष्टीने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक व्यापकतेने राबवण्याचं महापालिकेने ठरवलं आणि त्या दृष्टीने कीटकनाशक विभागाला निर्देश देण्यात आले. याबद्दल बोलूयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याबरोबर आहेत. स्वाती, कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे, तिसऱ्या लाटेचा धोका, आणि त्यामध्ये मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाची साथ जी आहे ती बळावू शकते असं एकूण दिसून येते, कारण रुग्णसंख्या वाढते. या अनुषंगाने काय काळजी घेतली जाते? खरं जर आपण बघितलं की 1 ऑगस्टमध्ये 132 डेंग्यूच्या केसेस समोर आल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त केसेस या एफ साऊथ, बी वॉर्ड आणि एच वॉर्ड, एच वेस्ट या वॉर्डामधल्या होत्या. त्यामुळे आपण बघितलं की पालिका अनेक ठिकाणी जाते, अनेक घरांमध्ये, म्हणजे साधारणतः आतापर्यंत 13,15,373 घर तपासणी पालिकेनं केलेली आहे. घर म्हणजे विशेषतः झोपडपट्टी बहुल भाग असतो, चाळींचा भाग असतो, जिकडे डासांची उत्पत्ती होऊ शकते अशी ठिकाणं शोधण्याचा पालिका प्रयत्न करते. आणि असे जवळपास 11,492 ठिकाणं पालिकेनं उद्ध्वस्त केले. आपल्या सगळ्यांना माहितीये की डेंग्यू हा आजार जो आहे किंवा डेंग्यू या आजाराची जो मच्छर आहे तो स्वच्छ पाण्यामध्ये त्याची उत्पत्ती होते. आणि म्हणूनच की आपण बघतो की कुठे टायर असतील, घराच्या वर प्लास्टिक ठेवलेलं असेल, तसं एखादा कोपऱ्यासारखं तिथे एखादा पोकळी निर्माण झाली असेल, किंवा मग आपण घरामध्ये आपण जे काही फिश टँक ठेवतो किंवा घरामध्ये आपण ज्या काही छोट्या पाण्यामध्ये फेंगशुईच्या वस्तू वापरतो, तर त्याच्यामध्ये ही पाणी, या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ शकते. म्हणून अशा ठिकाणचं रोज पाणी बदलण्याचं आवाहन पालिका करते. आणि त्याचबरोबर डासांची उत्पत्ती होईल असे कुठे पाण्याचं जर ठिकाण असेल तर ते उद्ध्वस्त करा असंही पालिका म्हणते. अनेकदा ऐकत नाही लोक किंवा लोकांना कळत नसतं, पण पालिका मात्र आपलं काम बजावते. विशेष म्हणजे जर आपण बघितलं की आपण गेल्या जुलैमध्ये बघितलं तर जुलैमध्ये डेंग्यूचे अवघे 28 पेशंट होते, आणि 2019 आपण ऑगस्टचा आढावा घेतला तर 134 रुग्ण होते, तर ऑगस्ट 2020 अवघे 10 रुग्ण होते. म्हणजे साधारणतः गेल्या वर्षीपेक्षा 2 जरी रुग्ण या महिन्यामध्ये जास्त असले ऑगस्टच्या महिन्यामध्ये, तरी अजून सप्टेंबर अख्खा जायचे आणि पाऊस आपण पाहतोय की सुरूच आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांनी काळजी घेतली पाहिजे. विशाल, तू जसा उल्लेख केला तसं की डेंग्यू, मलेरिया, लेप्टोच्या केसेस वाढतात. विशेषतः मलेरियाची जर आपण आता बघितल्या तर 3,338 केसेस आतापर्यंत उघडकीस आलेल्या आहेत. लेप्टोच्या 133, डेंग्यूच्या साधारणतः 1,209, त्याचबरोबर गॅस्ट्रोच्या 1,848, हेपेटायटिसच्या 165 आणि H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूच्या आतापर्यंत 45 केसेस. आपण 1 जानेवारी ते ऑगस्ट पर्यंतची आकडेवारी पाहतोय, पण विशेषतः पावसाळ्यामध्ये या केसेस जास्त
मिळतात, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं आणि पालिका जे वारंवार आवाहन करते त्या आवाहनाला प्रतिसाद देत तसं वागणं हेच आपल्या हाती आहे. महापालिकेच्या वतीने आपण हे पण बघतोय की ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशकांची फवारणी जी आहे ती केली जाते, ती फवारणी नेमकी कुठे कुठे केली जाते? खर तर आपण आता बघितलं की वरळीमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता की ड्रोनच्या सहाय्यानं ही अशा कीटकनाशकांची फवारणी करणं, पण याकडे जर बघितलं ना विश्वास जरा गंभीरपणे तर निव्वळ हा फार्स आहे. कारण त्याच्यावर कीटकनाशकांची फवारणी करून काही होणार नाही, रोज पाऊस पडतो त्यामुळे एकदा कीटकनाशक फवारलं तर असं होत नाही की पाऊस पडला आणि ते अजूनही टिकून राहतं, त्याचा काही तसा फारसा वापर होत नाहीये. आपल्याला माहिती आता पुन्हा एकदा म्हणते लोक की याला खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आहेत त्यामुळे आपापल्या वॉर्डामध्ये लोक काही ना काहीतरी करायचा असा प्रयत्न करतात आणि त्यातल्या त्यात तो आदित्य ठाकरेंचा पर्यावरण मंत्र्यांचा तो वॉर्ड आहे म्हणजे तो त्यांचा विभाग आहे, त्यामुळे अशा या जरी गोष्टी केल्या असल्या तरी याचा फारसा उपयोग होत नाही. तो तेवढ्या पुरता असतो आणि पावसाळ्यात तर याचा बिलकुल उपयोग होत नाही. कारण एक तर दुसरी सर आली त्या फवारणीनंतर की तो सगळा कीटकनाशकाचा असर संपून जातो. यापेक्षा उत्पत्ती स्थान नष्ट करणं जे पालिकेचं गेल्या अनेक परंपरागत काम सुरू आहे ते ठेवणं किंवा तशाच पद्धतीनं वागणं हे गरजेचं ठरेल. धन्यवाद स्वाती या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याच्यामुळे मुंबईकरांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाचं संकट तर कायम आहे, त्यामध्ये वेगवेगळे जे साथीचे आजार आहेत खास करून जे पावसाळ्यात उद्भवतात त्यामध्ये आता डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आढळतात. इतरही आजार आहेत, कावीळ असेल, गॅस्ट्रो असेल, त्यामुळे आपण आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची, कुटुंबात असणाऱ्या लहानग्यांची काळजी घेणं फार आवश्यक आहे. या सगळ्या परिस्थितीवर मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलंय पाहूयात. काल आरोग्य विभागाची आमची मीटिंग झाली, डेंग्यू मलेरिया कशामुळे वाढत आहेत काय वगैरे. तर आरोग्याच्या अधिकारी लोकांनी सांगितलं की बरेचसे बांधकाम होऊन बरेचसे घरामध्ये करे, बरेचसं आपण एसी असलेलं पाणी, कुठलंही पाणी स्थिर असता कामा नये आणि चांगलं त्याच्यामध्ये डेंग्यू मलेरियाच्या लार्वा म्हणजे उत्पत्ती होते. अशा वेळेला जॉबिंग आपल्या माध्यमातून पी सी ओचं हे असतं, आमचे लोक पण येऊन टाकत असतात, पण तरी पण सगळ्यांनी काळजी घ्या. कारण ह्या सगळ्या ठेवतो काय स्वतः ठरवलं आपण जाऊन साईड बघू काही ठिकाणी तुम्हाला मदत करण्याचाच उद्देश, पण ते सांभाळून घ्या. बरं, हे मुंबईपुरताच मर्यादित आहे का? तर नाही, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे साथीचे आजार जे ते आढळून येत आहेत. जाऊयात अमरावतीत, बघा अमरावतीत काय झालं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरात जर आपण लक्षात घेतलं तर डेंग्यू आणि मलेरिया त्याचबरोबर हिवताप देखील याने कहर केला. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग वॉर्डामध्ये बेडच रिक्त नसल्याने एका बेडवर 2 ते 3 रुग्णांवरती उपचार करण्याची वेळ आली आहे. बघा ही अमरावतीतली परिस्थिती आहे. बालरुग्ण वॉर्डमध्ये सध्या 59 बालकं उपचार घेत आहेत, तर ग्रामीण भागातही परिस्थिती बिकट आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेल्याचं चित्र आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. अमरावती जिल्ह्यात सध्या डेंग्यू मलेरिया आणि निमोनियाची जोरदार साथ सुरू आहे आणि या साथीचा फटका जो आहे तो लहान बालकांना बसलेला आहे. मी अमरावती जिल्ह्याच्या या जिल्हा सामान्य रुग्णालयातील पेडियाट्रिक वॉर्ड म्हणजे लहान मुलाच्या वॉर्डाचा आपण पाहू शकतो की या वॉर्डाची जी कॅपॅसिटी आहे खरं तर केवळ 16 बेडचं हे या वॉर्डाची कॅपॅसिटी, मात्र असं असताना या ठिकाणी एका बेडवर जवळपास 2-3 पेशंट जे आहेत ते ॲडमिट आहेत, बालकं ॲडमिट आहेत. आणि एवढंच नव्हे तर जागा न भेटल्यामुळं खालीसुद्धा या ठिकाणी रुग्णांना ठेवण्याची पाळी जी आहे ती जिल्हा प्रशासनावर आलेली आहे. माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील एक पालक आहे, दादा मला सांगा नेमकं तुम्ही कुठून आलेले आहे आणि मुलाला काय झालं? आम्ही कोटरागंजहून आला आहे, नांदगाव बेटपास कोटरागंजच्या तिथून आला आहे. तर असं म्हणजे एका बेडवर डेंग्यूचा ताप आहे त्याने, असं एका बेडवर तिघे राहून राहिलो आम्ही. तर त्रास झालाय म्हणजे असं रात्रभर झोप येत नाही. तरी आम्हाला सांगितलं नागपूरला जात सांगून आले. अच्छा, सांगा आमची जर कोणती शेत असली असती काही टाकलं असतं आम्ही. बरोबर. तर किती दिवस झाले आजारी? 2 तारखेपासून आले. 2 तारखेपासून पहिले अगोदर केलं तर अजून डबललेलं. काय सांगितलं त्याला? काय सांगितलं? काय आजार काय सांगितलं त्याला? डेंग्यूचा ताप सांगितला. तर रात्रभर झोप येत नाही, लस त्रास आहे. काय नाव तुमचं? जितेंद्र दत्ताजी अनकडे, कटोरा गांधी, नांदगापेट पोलीस. कोणाचं नाव काय? जितेंद्र अनकडे. निश्चित आपण पाहू शकतो की या ठिकाणी एका वॉर्डवर 2-3 जे बालकं एका बेडवर झोपलेले आहेत, त्यामुळं बालकांची खरं तर झोपसुद्धा होत नाही आणि अचानकच हे रुग्ण वाढल्यामुळं जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे निश्चितच
आता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जे बेड आहे ते वाढवण्याची गरज निर्माण झालेली आहे. पुढे जरा स्वागत संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर नागपूरमध्ये डेंग्यूचा प्रकोप झपाट्याने वाढताना दिसून येतोय. मागच्या 2 महिन्यात जर आपण लक्षात घेतलं तर नागपूरमध्ये सा बघा 585 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या जवळपास 80% लहान मुलं आहेत. नागपूरमधील बहुतांश बालरोग तज्ज्ञांच्या OPD मध्ये 80-90% रुग्ण हे डेंग्यूचे येत आहेत. नागपूर महानगरपालिकेचे उपाययोजना ज्या आहेत त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत असल्यानं डेंग्यूचा प्रकोप वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घाबरून जायची काही काही गरज नाही. तुम्ही जर का त्वरित उपचार केला, त्वरित डॉक्टरकडे गेले आणि प्लेटलेट आणि हिमोग्लोबिन आणि याची टेस्ट केली तर मला वाटते त्या प्लेटलेटच्यावरती 3-5 दिवस 7 दिवसापर्यंत बरोबर मांजर केलं आणि त्याला पाणी पाजणं महत्त्वाचं, ORS म्हणा किंवा घरचं पाणी म्हणा, नारळाचं पाणी म्हणा. कारण डेंग्यूमध्ये काय होतं की आपलं जे पाणी असतं ते एक्स्ट्रा ते कमी होतं, त्याचं वजन खूप वाढलं नाही पाहिजे, लघवी 4-5 व्हायला पाहिजे. या गोष्टी व्हायला तर मला वाटते डेंग्यूपासून जे अपाय होतात त्यापासून आपण नक्कीच सुरक्षित राहू. याचविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, मुंबई, अमरावती आणि त्यानंतर आता नागपूरमध्ये आपण बघतोय की डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि यामध्ये लहान मुलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. अशा सगळ्या परिस्थितीत काय उपाययोजना केल्या जात आहेत म्हणजे महानगरपालिकेकडनं सुद्धा आणि शिवाय नागपूरकर देखील या सगळ्या परिस्थितीत काय काळजी घेत आहेत? विशाल, जर का तुम्ही कालपर्यंतचे आकडे बघितले त्यामध्ये आणखी भर पडलेली आहे. कालपर्यंत नागपूरमध्ये एकूण डेंग्यूची संख्या ही 770 झालेली आहे आणि जे लहान मुलांची संख्या आहे आतापर्यंत या सगळ्या 770 मध्ये 515 ही लहान मुलांची संख्या आहे. जर का तुम्ही नागपूर महानगरपालिकेने मागच्या 1.5 महिन्यामध्ये जे काही सर्वे केला किंवा त्यांचे आरोग्य विभागाचे कर्मचारी वेगवेगळ्या भागामध्ये फिरले त्यांनी जे आकडे दिले ते देखील अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे साधारण 2,74,000 घरांची तपासणी केली आणि 2,74,000 घरांमध्ये साधारण 63,273 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. म्हणजे साधारण 20% घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. 61,000 कूलरची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये जवळपास 8,000 कूलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. म्हणजे या आकडेवारीवरनं तुम्हाला कल्पना येईल की नागपूरमध्ये डेंग्यूचा प्रकोप किती झपाट्याने वाढलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की 770 आकडे हे फक्त पालिकेच्या रेकॉर्डवरचे आकडे आहे. यापेक्षा 5 पटीनं जास्त नागपूरमध्ये डेंग्यूचे रुग्ण आहे अशी जाणकारांचं मत व्यक्त करतात आहे. कारण की ज्याप्रकारे लहान मुलांच्या OPD असेल, मग ते शासकीय OPD असेल किंवा प्रायव्हेट OPD असेल, तिथे बहुतांश रुग्ण म्हणजे छोट्या मुलांचे OPD मध्ये जवळपास 90% रुग्ण हे डेंग्यूचे येत आहे. आणि या सर्व परिस्थितीचे जबाबदार असेल तर नागपूर महानगरपालिकेचं याकडे झालेलं दुर्लक्ष. त्याचं प्रमुख कारण म्हणजे एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये नागपूरमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला, त्यामुळे नागपूरची जी पूर्ण नागपूर महानगरपालिका एकीकडे कोरोना, त्यात पुन्हा आपण असं म्हणतो मराठीतली म्हणे की दुष्काळ 13वा महिना. या सगळ्या परिस्थितीत जर डेंग्यूचे रुग्ण वाढत असतील तर नागपूरकरांसाठी ही चिंतेची बाब आहे. म्हणून महानगरपालिकेने तो उपाययोजना केल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर नागपूरकरांनी देखील काळजी घेणं फार आवश्यक आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बघूयात. कोरोना महामारीनंतर जिल्ह्यावर नवं संकट उभं राहिलंय. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडने सगळीकडे हाहाकार उडाल्याने उपचारासाठी बेड मिळत नसल्याचं चित्र आहे. शासकीय रुग्णालयांचं खासगी रुग्णालयात देखील हाऊसफुल असं चित्र बघायला मिळतं आहे. विशेष करून लहान मुलांमध्ये या डेंग्यू आणि मलेरियाचं प्रमाण जे ते मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आईवडिलांच्या डोळ्यात अक्षरशः या मुलांची परिस्थिती बघून अश्रू आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 181 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या बरोबर आहेत. भास्कर, काय अपडेट? विशाल, जवळपास मे महिन्यापर्यंत यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मोठा फैलाव होता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात भीती होती. आणि आता डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड हा जो आजार आहे या आजाराने लोकांवर काढलेला आहे आणि याचं जे प्रमाण आहे, छोटे जे मुलं आहे या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यवतमाळ संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 66 या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यानंतर उपकेंद्र आहे. या संपूर्ण विभागाची आरोग्य विभागाकडनं ज्यावेळेस
चौकशी झाली किंवा त्या ठिकाणी जे नमुने घेण्यात आले 3000 पेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यात 181 जे आहे तर ते डेंग्यूने पॉझिटिव्ह या ठिकाणी आपल्याला विभागाला आढळून आलेले आहे. या संपूर्ण ही जी संपूर्ण जी परिस्थिती उद्भवलेली आहे यामुळे आरोग्य विभागावर एकंदरीत ताण या ठिकाणी येताना आपल्याला दिसतोय. कारण यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जे रुग्ण ज्या भरती होत आहे या रुग्णांना उपचारासाठी अक्षरशः तासन तास उभं राहावं लागत आहे. त्यांना जागा सुद्धा मिळत नाही आहे आणि जागा जर मिळाली तर उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सुद्धा या ठिकाणी ताण येताना दिसतोय. एकंदरीतच डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनानं वेगवेगळे या ठिकाणी काही योजनांचा अंमल सुरू केलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं किंवा ते पाणी साठू देऊ नये किंवा ते पाणी काढून टाकणं किंवा तिथे कीटकनाशकांची फवारणी अशा सगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण परिस्थिती ही बिकट आहे, गंभीर आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद भास्कर या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे केवळ मुंबईच नाही, केवळ अमरावतीच नाही, यवतमाळच नाही तर सबंध महाराष्ट्रामध्ये या पावसाळ्याच्या कालावधीत साथीचे आजार जे आहेत ते फुफवू शकता. म्हणून आपण स्वतःची काळजी घेणं, कुटुंबाची काळजी घेणं फार आवश्यक आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.